नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 6 पासून पुढचे क्वेश्चन बघायचे आहेत। ओके, क्वेश्चन नंबर 6 इज फाइंड द साइड एंड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर। ओके, आपल्याला एक स्क्वेअर दिलेला असणार आहे आणि त्या स्क्वेअरचे आपल्याला साइड आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे। ओके, डायगोनल त्याचा 10 सेंटीमीटर दिलेला आहे। पहिला मी तर फिगर ड्रॉ करून घेते। स्क्वेअर एक दिलेला आहे, आता स्क्वेअर म्हणजे त्याच्या सगळ्या साइड सेम येणार आहेत। सपोज करा ए बी सी डी इज ए स्क्वेअर, ओके, अँड डायगोनल ए सी इज 10 सेंटीमीटर। ओके, आता आपल्याला ए बी बी सी सी डी आणि ए डी या सगळ्या साइड्स इक्वल असणार आहेत कारण हा स्क्वेअर आहे। ओके, सोल्युशन मध्ये बघूया। लेट क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज ए स्क्वेअर। ओके, हा स्क्वेअर आहे। त्याचबरोबर अँगल ए बी सी इज 90 डिग्री। ओके, देअरफोर बाय पायथागोरस थेरम काय आहे बघा। पायथागोरस थेरम वरून ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर। ओके, पण ए बी आणि बी सी इक्वल आहेत। इथं आपण काय करूया, इथं लेट ए बी इज इक्वल्स टू बी सी इज इक्वल्स टू एक्स, म्हणजे सी डी सुद्धा एक्स असणार आहे, ए डी सुद्धा एक्स असणार आहे। ओके, इथं काय येईल, ए सी इज 10 मीन्स 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर। एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज 2x स्क्वेअर। ओके, आणि इथं काय येणार आहे बघा, 10 स्क्वेअर इज 100। ओके, 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल। 100 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, म्हणजेच काय येईल, म्हणजेच काय येईल बघा, 50 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर। आता जर 50 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट 50। 50 चे डिरेक्टली आपण रूट फाइंड डिरेक्टली याचं रूट घेऊ शकत नाही, म्हणजे याचे असे दोन फॅक्टर चूज करावे लागतील ज्याच्यामध्ये एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे। म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू काय येईल बघा, 25 × 2। 25 चा तर आपण रूट फाइंड आउट करू शकतो, देअरफोर एक्स इज इक्वल्स टू 5√2। ओके, म्हणजेच काय आहे बघा, देअरफोर ए बी इज इक्वल्स टू बी सी इज इक्वल्स टू सी डी इज इक्वल्स टू ए डी इज इक्वल्स टू 5√2 सेंटीमीटर। ओके, 5√2 सेंटीमीटर आला। आता आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचे। नाउ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, वी नो द फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 4 × साइड आपण फाइंड आउट केलेले आहे। साइड काय आहे बघा, 5√2। सरचं मल्टिप्लिकेशन आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, 5 × 4 = 20 मीन्स पेरिमीटर इज 20√2 सेंटीमीटर। ओके, पेरिमीटर काय आलेले आहे बघा, 20√2 सेंटीमीटर आलेली आहे। रिक्वायर्ड आन्सर मी पुन्हा इथं लिहिते, देअरफोर साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू 5√2 सेंटीमीटर अँड पेरिमीटर इज इक्वल्स टू 20√2 सेंटीमीटर। ओके, काय केलेलं आहे बघा, आपल्याला एक स्क्वेअर आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि त्या स्क्वेअरचा फक्त डायगोनल दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याची साइड आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचे। मग स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजेच काय, बघा 4 साइड इक्वल येतात, त्याचबरोबर अँगल 90 डिग्री असणार आहे। म्हणजे जर बी अँगल 90 डिग्री आला तर आपला इथं आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो। पायथागोरस थेरम यूज करण्यासाठी ऑल साइड इक्वल आहेत म्हणल्यावर ए बी आणि बी सी मी एक्स कन्सिडर केला, व्हॅल्यू पुटअप करून आपण एक्स म्हणजेच त्याची साइड फाइंड आउट केली, नंतर आपल्याला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर माहित आहे 4 × साइड, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण साइड ऑफ स्क्वेअर अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर फाइंड आउट केलेला आहे। सेवन्थ क्वेश्चन, इन फिगर अँगल डी एफ ई इज इक्वल्स टू 90 डिग्री, एफ जी परपेंडिक्युलर ई डी, इफ जी डी इज इक्वल्स टू 8, एफ जी इज इक्वल्स टू 12, फाइंड वन ई जी, नेक्स्ट एफ डी अँड ई एफ। ओके,
आता आपल्याला फिगर दिलेली आहे त्याच्यामध्ये डीएफई हा 90 डिग्री सांगितलेला आहे आणि एफजीईडी वर परपेंडिक्युलर आहे. जर एक अँगल 90 डिग्री असेल आणि त्या 90 डिग्री वरून त्याचा अपोजिट साइड वर परपेंडिक्युलर पडला असेल तर इथं आपण ज्योमेट्रिक मीन यूज करू शकतो, म्हणजेच आपल्याला ईजी ची लेंथ मिळू शकते. नेक्स्ट आपल्याला एफडी आणि ईएफ काढण्यासाठी पायथागोरस थेरम यूज करावा लागेल. सोल्युशन मध्ये बघूया, सोल्युशन इज इन ट्रायंगल डीएफई घेऊया आपण. अँगल डीएफई इज इक्वल्स टू 90 डिग्री, त्याचबरोबर एफजी परपेंडिक्युलर ईडी. ओके, देअरफोर बाय ज्योमेट्रिक मीन थिअरम काय येईल बघा. इथं फर्स्ट आपण फाइंड आउट करतोय ईजी. ओके, देअरफोर बाय ज्योमेट्रिक मीन थिअरम काय येणार आहे बघा. एफजी स्क्वेअर इज इक्वल्स टू डीजी इंटू जीई. ओके, किंवा ईजी सुद्धा आपण असं म्हणू शकणार आहे. त्याच्यामुळं एफजी स्क्वेअर म्हणजेच काय येईल बघा, 12 स्क्वेअर इज इक्वल्स टू ईजी, डीजी आपल्याला दिलेला आहे 8 इंटू जीई. ओके, 12 स्क्वेअर इज 144 इज इक्वल्स टू 8 इंटू जीई. पुन्हा आता 8 इकडं मल्टीप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, मी साइड लिहिताना इंटरचेंज करून घेते. देअरफोर ईजी इज इक्वल्स टू 144 डिवाइडेड बाय 8. 144 डिवाइडेड बाय 8 काय येईल बघा, 8 वन जा 8 रिमेनिंग इज 6, 8 जा 6, म्हणजे ईजी काय येईल बघा आपला 18 येणार आहे. ओके, नाउ सेकंड इज एफडी. एफडी फाइंड आउट करण्यासाठी बघा, आता इथं आपल्याला हा जो जी अँगल आहे तो 90 डिग्री आहे, म्हणजे हा पण जी 90 डिग्री असणार आहे. नाऊ इंट्रॅंगल डी जी एफ, अँगल डी जी एफ इज इक्वल्स टू 90 डिग्री. तो जर 90 डिग्री असेल, देअरफोर त्या 90 डिग्रीच्या अपोजिट साइड आपली एफ डी आहे. देअरफोर एफ डी स्क्वेअर इज इक्वल्स टू डी जी स्क्वेअर प्लस एफ जी स्क्वेअर. ओके, इथं आपण पायथागोरस थिअरम यूज केलेला आहे. ओके, आता व्हॅल्यू पुटअप करूया. व्हॅल्यू पुटअप करण्यासाठी एफडी फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे एफडी स्क्वेअर ऍज इट इज ठेवूया. इज इक्वल्स टू डीजी आपल्याला माहित आहे, डीजी आपल्याला दिलेला आहे बघा 8 स्क्वेअर प्लस एफजी किती आहे, एफजी इज 12, म्हणजेच काय येईल 12 स्क्वेअर येणार आहे. इज इक्वल्स टू 8 स्क्वेअर इज 64 प्लस 12 स्क्वेअर इज 144, दोघांचे ऍडिशन काय येईल बघा 208 येणार आहे. ओके, म्हणजे एफडी स्क्वेअर 208 आला. आता जर एफडी स्क्वेअर 208 असेल, देअरफोर एफडी इज अंडर रूट 208. आता 208 चा रूट मिळत नाही, म्हणजे याच्या असे दोन फॅक्टर चूज करायला हवे ज्याच्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. म्हणजेच एफडी काय येईल बघा, 16 × 13 जर आपण केलं तर याच्यामध्ये 16 × 13 चे जे मल्टिप्लिकेशन येणार आहे ते 208 येतं, म्हणजे 16 चा आपण रूट घेऊ शकतो, म्हणजेच एफडी काय येणार आहे 4√13 येणार आहे. ओके, झाला तर एफडी फाइंड आउट केला. नेक्स्ट आपल्याला थर्ड इज ईएफ. ओके, ईएफ साठी सुद्धा आपण काय करू शकतो बघा, दुसरा ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. नाऊ इन ट्रायंगल ईजीएफ ट्रायंगल मध्ये आपण काय म्हणू शकतो, अँगल ईजीएफ इज इक्वल्स टू 90 डिग्री. तो जर 90 डिग्री असेल, देअरफोर बाय पायथागोरस थिअरम, पुन्हा इथे सुद्धा आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. पायथागोरस थिअरम वरून काय येणार आहे बघा, जी अँगलची अपोजिट साइड इज ईएफ, म्हणजेच काय येणार आहे ईएफ स्क्वेअर इज इक्वल्स टू एफजी स्क्वेअर प्लस जीई स्क्वेअर. ओके, त्यापैकी एफजी आपल्याला माहित आहे, एफजी इज 12 स्क्वेअर प्लस जीई, जीई आपण फाइंड आउट केलेला आहे, ईजी काय आलेला आहे बघा 18, म्हणजेच काय येईल 18 स्क्वेअर येईल. म्हणजे काय येणार आहे बघा, 12 स्क्वेअर इज 144 प्लस 18 स्क्वेअर इज 324. ओके, म्हणजेच काय येणार आहे 44864. ओके, नाऊ ईएफ स्क्वेअर इज इक्वल्स टू 468. नाऊ ईएफ इज इक्वल्स टू अंडर रूट 468. आता 468 चे सुद्धा
हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये, म्हणजे याचे असे दोन फॅक्टर चूज करावे लागतील ज्याच्यामध्ये एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. म्हणजेच काय आहे बघा, एफ इज इक्वल्स टू जर आपण 36 × 13 जर करू तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळणार आहे. जर 36 चा आपण रूट घेऊ शकतो, देअरफोर एफ इज इक्वल्स टू 6√13. ओके, म्हणजे जे रिक्वायर्ड आहे देअरफोर फर्स्ट इज इजी इक्वल्स टू आपण फाइंड आउट केलेला आहे 18. सेकंड इज एफ डी इज इक्वल्स टू आपण फाइंड आउट केलेला आहे 4√13. आणि थर्ड इज ईएफ इज इक्वल्स टू आपण 6√13 फाइंड आउट केलेला आहे. ओके, हे आपलं फायनल सोल्युशन असणार आहे. काय केलेलं आहे बघा, आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे आणि त्या ट्रायंगल मध्ये परपेंडिक्युलर आहे त्याचबरोबर एक अँगल 90° दिलेला आहे आणि रिक्वायर्ड लेंथ लिहून आपल्याला हे 3 फाइंड आउट करायचे आहे. फर्स्ट साठी मी जिओमेट्रिक मीन यूज केलेला आहे, सेकंड साठी एक ट्रायंगल कन्सिडर करून आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. सिमिलरली थर्ड कंडिशन साठी सुद्धा आपण दुसरा ट्रायंगल कन्सिडर करून पायथागोरस थेरम यूज करून तिन्हीच्या रिक्वायर्ड लेंथ फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 8. फाइंड द डायगोनल ऑफ ए रेक्टेंगल हुज लेंथ इज 35 cm अँड ब्रेड्थ इज 12 cm. ओके, आता आपल्याला रेक्टेंगल दिलेला आहे आणि त्याचे डायगोनल फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन मध्ये बघा, रेक्टेंगल पहिला आपण ड्रॉ करून घेऊया. म्हणजे इथं सपोज करूया की एबीसीडी हा एक रेक्टेंगल असेल. एबीसीडी इज अ रेक्टेंगल आणि एसी ही त्याची डायगोनल आहे असं कन्सिडर करूया. त्यापैकी आपल्याला लेंथ ऑफ साइड्स दिलेला आहे रेक्टेंगल 35 आणि ब्रेड्थ दिलेली आहे 12. ओके, म्हणजेच काय येईल बघा, इथं आता आपण जर इथं याच्यामध्ये सोल्युशन मध्ये बघा, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रेक्टेंगल. ओके, हा जर रेक्टेंगल असेल तर त्याच्यामध्ये अँगल एबीसी इज 90°. एबीसी हा 90° येणार आहे, त्याबरोबर सगळेच अँगल त्याचे 90° असणार आहे. देअरफोर इन ट्रायंगल एबीसी जर आपण एबीसी ट्रायंगल कन्सिडर केला त्याच्यामध्ये अँगल एबीसी इज इक्वल्स टू 90° आहे. देअरफोर बाय पायथागोरस थेरम वरून काय येणार आहे बघा, एसी स्क्वेअर इज इक्वल्स टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर येणार आहे. ओके, एबी आपल्याला दिलेला आहे 35 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इक्वल्स टू 35 स्क्वेअर इज 1225 प्लस 12 स्क्वेअर इज 144. ऍडिशन काय येईल बघा, 9631 1369, म्हणजेच एसी स्क्वेअर येणार आहे. देअरफोर एसी इज इक्वल्स टू √1369 आणि याचं जर रूट फाइंड आउट केलं तर एसी इज इक्वल्स टू 37 येतो, कारण 37चा स्क्वेअर आपल्याला 1369 येणार आहे. ओके, म्हणजेच आपली एसी काय आहे बघा, डायगोनल आहे. देअरफोर डायगोनल ऑफ ए रेक्टेंगल इज 37 cm. ओके, डायगोनल काय येणार आहे बघा, 37 cm येणार आहे. काय केलेलं आहे, आपल्याला एक रेक्टेंगल दिलेला आहे त्याच्या दोन लेंथ दिलेल्या आहेत आणि डायगोनल आपल्याला फाइंड आउट करायचे. रेक्टेंगल म्हणजे आपल्याला माहित आहे त्याचे अँगल 90° असतात. म्हणजे जर ट्रायंगल आपण एबीसी कन्सिडर केला, एक अँगल 90° असेल तर तिथं आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो आणि पायथागोरस थेरम यूज करून व्हॅल्यू पुट अप करून आपण डायगोनल फाइंड आउट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 9. इन फिगर यम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर, अँगल पी आर क्यू इज इक्वल्स टू 90°. देन प्रूव दॅट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 4PM² मायनस 3PR². ओके, ट्रायंगल मध्ये एम हा मिड पॉइंट आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया, यम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. ओके, क्यू आर चा मिड पॉइंट आहे. देअरफोर आर एम इज इक्वल्स टू एम क्यू इज इक्वल्स टू हाफ ऑफ आर क्यू. ओके, हा मिड पॉइंट असल्यामुळे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन झालेला असणार आहे.
आरएम इज इक्वल्स टू एम क्यू असणार आहे आणि ते दोघही आरक्यू च्या हाफ असणार आहेत. ओके, नाउ इन ट्रायंगल पीआरक्यू, पीआरक्यू जर आपण ट्रायंगल कन्सिडर केला तर अँगल पीआरक्यू इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. जर पीआरक्यू 90 डिग्री असेल देअर फोर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम वरून काय येणार आहे बघा इथं, बाय पायथागोरस थेरम 90 डिग्री ची अपोजिट साइड, 90 डिग्री ची अपोजिट साइड इथं काय येईल पी क्यू येईल, म्हणजेच काय येईल पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर येणार आहे. इन नेक्स्ट ट्रायंगल, इन ट्रायंगल पी आर एम, पी आर एम मध्ये सुद्धा अँगल पी आर एम इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. देअर फॉर हिअर वी कॅन ऑल्सो यूज पायथागोरस थेरम. इथं मी इक्वेशन नंबर वन म्हणते, इथे इक्वेशन नंबर टू म्हणते. ओके, देअर फॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम वरून काय येणार आहे बघा इथं पुन्हा आपण आता ट्रायंगल दुसरा कन्सिडर केलेला आहे. कोणता? हा छोटा ट्रायंगल पी आर एम. पी आर एम मध्ये काय येईल पी एम स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर येणार आहे. पण इक्वेशन वन मध्ये आर एम इज इक्वल्स टू व्हॉट, हाफ ऑफ आर क्यू. देअरफोर पी एम स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम इज हाफ ऑफ आर क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. हे कशावरून आलं? फ्रॉम वन वर. ओके, लिहूया आपण काय येणार आहे, पी एम स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर एज इट इज राईट प्लस इथं काय येणार आहे वन अपॉन फोर ऑफ आर क्यू स्क्वेअर. ओके, वन अपॉन फोर आर क्यू स्क्वेअर आला. जर वन अपॉन फोर आर क्यू स्क्वेअर आला, सगळ्याला फोर नी मल्टीप्लाय करूया. ओके, मल्टीप्लाय इक्वेशन बाय फोर, फोर नी मल्टीप्लाय केल्यावर काय भेटेल बघा इथं आपल्याला, फोर इंटू पी एम स्क्वेअर इज फोर पी एम स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर इंटू पी आर स्क्वेअर इज फोर पी आर स्क्वेअर प्लस इथं फोर नी वन हाफ आहे, त्याला फोर नी मल्टीप्लाय केलं तर फोर फोर गेट कॅन्सल, रिमेनिंग इज ओनली आर क्यू स्क्वेअर. ओके, आता हे आपण कसं लिहू शकतो बघा, फोर पी एम स्क्वेअर इज इक्वल्स टू हा फोर पी आर आहे तो मी कसं लिहू शकते, थ्री पी आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. कारण इथं आपण पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर म्हणजे इक्वेशन वन वरून इथं आपल्याला पी क्यू स्क्वेअर भेटतो, त्याच्यामुळे मी थ्री पी आर, थ्री प्लस थ्री पी आर प्लस वन पी आर इज फोर पी आर, म्हणजेच याला जर मी इथं ब्रॅकेट घातला तर काय येईल बघा, फोर पी एम स्क्वेअर इज इक्वल्स टू थ्री पी आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर येईल फ्रॉम इक्वेशन टू. ओके, कारण टू वर काय आहे बघा, इक्वेशन टू मध्ये पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर म्हणजेच आपला पी क्यू स्क्वेअर येणार आहे. ओके, आता आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर पी एम स्क्वेअर मायनस थ्री पी आर स्क्वेअर. हा पी थ्री पी आर इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर सॉरी इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय होईल बघा, फोर पी एम स्क्वेअर मायनस थ्री पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी क्यू स्क्वेअर. देअरफोर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर पी एम स्क्वेअर मायनस थ्री पी आर स्क्वेअर. ओके, आणि हेच आपल्याला रिक्वायर्ड प्रूव्ह करायचं आहे. काय केलेलं आहे बघा, दोन एक ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्यामध्ये एम हा मिड पॉइंट आहे, एम हा मिड पॉइंट असेल तर आर एम आणि एम क्यू इक्वल असणार आहेत, विच आर हाफ ऑफ आर क्यू. ट्रायंगल दोन कन्सिडर करून आपण पायथागोरस थेरम यूज केलेला आहे आणि व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. इथं फक्त फोर पी आर ला थ्री पी आर आणि वन पी आर न रिप्लेस करून प्लस मायनस करून आपण आपलं रिक्वायर्ड कंडिशननी जे प्रूव्ह करायला सांगितले ते प्रूव्ह केलेलं आहे. लास्ट क्वेश्चन ऑफ आवर प्रॅक्टिस सेट, क्वेश्चन नंबर टेन. वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ ए स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. ए लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट इट स्टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ द बिल्डिंग ऍट द हाईट ऑफ 4 मीटर. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द other side of the street its top touches the window of other building at a height 4.2 meter. find the width of the street. okay, आता आपल्याला काय सांगितलं आहे बघा, एक स्ट्रीट आहे, मी इथं फिगर ड्रॉ करते, एक स्ट्रीट आहे त्याच्यामध्ये ज्या दोन त्याच्या बिल्डिंग आहेत त्या पॅरलल आहेत एकमेकींना, म्हणजे ही एक बिल्डिंग असेल आणि ही दुसरी बिल्डिंग असेल, या एकमेकींना पॅरलल येणार आहेत. त्याचबरोबर जर आपण लॅडर ठेवली
तर ती पहिली जी लॅडर येणार आहे ती 4.8 5.8 वर आहे. सिमिलरली दुसरी लॅडर जी आहे ती 5.8 वर आहे. म्हणजे ह्या दोन आल्या लॅडर. पण ह्या जर दोन लॅडर आल्या तर पहिल्या वेळी जी तिची हाईट येणार आहे ती पहिल्या वेळीची हाईट ही विंडोची 4 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या वेळी ती हाईट विंडोला कुठे टच करणार आहे बघा 4.2 ला टच करणार आहे. ओके म्हणजे हा आपल्याला दिलेला आहे 5.8 त्याचबरोबर हा पण दिलेला आहे 5.8. ओके मी जर इथं ए बी सी डी ई असं जर आपण कन्सिडर केलं तर याच्यामध्ये काय येईल बघा अशा पद्धतीनं तो येणार आहे आणि हे जे आता आहे ही विंडो आणि ही लॅडरची हाईट हे कसं आहे बघा एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथं परपेंडिक्युलर येणार आहे. मग बी अँगल आणि डी अँगल जर 90 डिग्री असेल तर इथं आपण पायथागोरस थेरम यूज करून आपल्या क्वेश्चनचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. ओके सोल्युशन मध्ये बघा हियर ए बी अँड ई डी आर बिल्डिंग्स ओके दी हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग इज 4 सेंटीमीटर अँड सेकंड बिल्डिंग इज 4.2 सेंटीमीटर. ओके द लेंथ ऑफ लॅडर इज इक्वल्स टू 5.8 सेंटीमीटर. ओके दीज टू आर परपेंडिक्युलर ऑन इच अदर देअरफोर इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल्स टू 90 डिग्री. देअरफोर बाय पायथागोरस थिअरम इथं काय येणार आहे बघा बी अँगल 90 डिग्री आहे म्हणजेच काय येईल ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर येणार आहे. मग ए सी आपल्याला दिलेला आहे 5.8 स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी इज 4 स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर 8 स्क्वेअर इज 33.64 इज इक्वल्स टू 16 प्लस बी सी स्क्वेअर. आता बी सी स्क्वेअर काय येणार आहे बघा मी इंटरचेंज करून देते 33.64 मायनस 16 होणार आहे. हा इकडे 16 प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होईल आणि बी सी स्क्वेअर तिथं राहील तो मी इंटरचेंज केलेला आहे. आता बी सी स्क्वेअर किती येणार आहे बघा 33.64 मायनस 16 इज बी सी स्क्वेअर इज इक्वल्स टू 17.64. आणि जर आपल्याला बीसी फाइंड आउट करायचं असेल तर रूट घ्यायला पाहिजे बीसी स्क्वेअर बीसी इज इक्वल्स टू अंडर रूट 17.64 ते रूट किती येणार आहे बघा देअरफोर बीसी इज इक्वल्स टू 4.2 सेंटीमीटर. ओके आता आपण बीसी फाइंड आउट केला त्याचबरोबर आपण या ट्रायंगल मध्ये सुद्धा डी अँगल 90 डिग्री आहे तर सीडी फाइंड आउट करू शकतो. नाउ इन ट्रायंगल ईडीसी मध्ये सुद्धा काय आहे बघा अँगल ईडीसी इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. देअरफोर हिअर ऑल्सो बाय पायथागोरस थेरम वरून काय येणार आहे बघा तिथं बाय पायथागोरस थेरम काय येईल तिथं ई सी स्क्वेअर इज इक्वल्स टू सी डी स्क्वेअर प्लस ईडी स्क्वेअर. ओके व्हॅल्यू पुट अप करूया ईसी काय आहे बघा 5.8 आहे म्हणजे 5.8 स्क्वेअर इज इक्वल्स टू सी डी स्क्वेअर फाइंड आउट करायचं ऍज इट इज ठेवूया प्लस ईडी इज 4.2 स्क्वेअर. ओके 5.8 चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे 33.64 इज इक्वल्स टू सी डी स्क्वेअर प्लस 4.2 चा स्क्वेअर आताच आपण बघितलेला आहे 17.64 येणार आहे. ओके आता 17.64 इकडे प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होईल सीडी स्क्वेअर इथं राहील मी पुन्हा साईड इंटरचेंज करून घेते. देअरफोर सीडी स्क्वेअर इज इक्वल्स टू 33.64 मायनस 17.64 म्हणजेच काय येईल बघा सीडी स्क्वेअर इज इक्वल्स टू 16 येणार आहे. देअरफोर सीडी इज इक्वल्स टू 4. ओके सीडी जर 4 सेंटीमीटर आला आता आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रिप
हा होल स्ट्रीट आहे, त्याच्या एका साइडला ही बिल्डिंग आहे आणि दुसऱ्या साइडला ही बिल्डिंग आहे, म्हणजे होल स्ट्रीट ची लेंथ काय येणार आहे बघा, देयरफॉर बीडी इज विड्थ ऑफ स्ट्रीट, बीडी इज विड्थ ऑफ स्ट्रीट, मग बीडी काय येईल बघा, देयरफॉर बीडी इज इक्वल्स टू बीसी प्लस सीडी, आपण बीसी फाइंड आउट केलेला आहे, बीसी इज 4.2 प्लस सीडी इज 4 अँड 4.2 प्लस 4 इज 8.2, ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा, देअरफोर द विड्थ ऑफ स्ट्रीट, द विड्थ ऑफ स्ट्रीट इज इक्वल्स टू 8.2 सेंटीमीटर, ओके, काय केलेलं आहे बघा, आपल्याला वॉल आहे, दोन बिल्डिंगच्या वॉल दिलेल्या आहेत, विचार पॅरलल अँड अपोजिट टू इच अदर फ्रॉम दिस स्ट्रीट, त्याच्यावरून इथं जर ही पॅरलल आणि अपोजिट असेल तर हा परपेंडिक्युलर येतो, कारण ही स्लॅन्टिंग आपली लॅडर ठेवलेली आहे, म्हणून मी इथं फर्स्टची हाईट कन्सिडर केलेली आहे ए बी विच आर 4 अँड सेकंडची हाईट आहे ई डी विच आर 4.2, मग त्याच्यावरून आपण इथं पायथागोरस थेरम यूज केला दोन ट्रायंगलमध्ये, पायथागोरस थेरम यूज करून रिक्वायर्ड लेंथ फाइंड आउट केलेली आहे, आपल्याला विड्थ ऑफ स्ट्रीट सांगितलेली आहे, म्हणजेच ती काय येईल बघा, बीसी प्लस सीडी येणार आहे, आणि बीसी प्लस सीडी म्हणजेच आपली किती येईल बघा, 4.2 मीटर मध्ये तुम्हाला दिलेला आहे, तर इथं मीटर येणार आहे, ओके, सॉरी मी सेंटीमीटर लिहिलेला आहे, तुम्हाला सगळे रिक्वायर्ड ज्या लेंथ दिलेल्या आहेत त्या मीटर मध्ये दिलेल्या आहेत, सेकंड इज 4 मीटर, ओके, तर तुम्ही इथं मीटर मध्ये घेऊन हे सगळं असं कॅरी करू शकता, ओके, इथं तुमचा प्रॅक्टिस सेट 4 प्रॅक्टिस सेट 2.1 फिनिश झालेला आहे, जर काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेंशन करू शकता, अजून देखील माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका, थँक्यू.